मामा नमस्कार। नमस्कार मंडळी। आपला परिचय सांगा, नाव सांगा तुमचं। माझे नाव हनुमंत चितगोंडा शिरकनळ, गाव सिद्धापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। मामा तुमच्याकडे खिलार किती आहेत सध्या? माझ्याकडे एकच कालवड आहे। आता ती पहिलं होता ती सगळं इकलं एकच राखलं। घरच्या गायीची होती का विकत घेतलेली? नाही, घरच्या गायीच। मी आम्ही कधी विकत घेतलंच नाही। का विकत घेत नव्हता? घरचे जो वेळ होतं ते मी वाटतं घरचेच पाळत होतो, जुनं झाल्यावर विकत होतो। आता किती वय आहे कालवडीचं तुमच्या? या कालवडीचं वय 2 वर्ष आहेच की, अजून जात लावलं नाही। किती वर्ष झालं अंदाज तुमच्याकडे खेळणार आहेत, किंवा खेळाची आवड कधीपासून आहे तुम्हाला? हे मला पूर्वीपासून आहे। मी कवा माझं कळताना तेव्हापासून मला माझ्यावर सगळे खेळार गया खेळार बैलच पाळले मी। तर अंदाज किती वर्ष झाले? मला 80 वर्ष झाले। तुमच्या 80 वर्षाच्या कालावधीत तुम्ही खेळारचा पूर्ण नाद केला? होय। खेळारचा वापर तुम्ही कशासाठी केला? खेळारचा वापर म्हणजे जनावर चांगले असलं तर आपल्याला सगळं हे कळते। आपण परगावाची बैल घुरं येते ते, आणि आपल्या घरात चांगली जनावर पाहिजे, आम्हाला ती आवडत होती, आम्ही त्यापासून केलं होतो। तुम्ही आज कालवड ज्या ठिकाणी आणली किंवा ज्या वळूकडे आणली त्या वळूबद्दल थोडी माहिती असेल तर सांगा आम्हाला। वळू आमच्या पहिला आमचा भाच्याचा वळू होता, त्याच्याच वासर पडले, ती चांगलं आहे म्हणून आम्ही कालवड आणलं। तुमच्या बाच्याचं नाव काय? अप्पासाहेब चिदानंद बिराजदार। का बाच्याचा बैल म्हणून किंवा बाच्याच्या बैलाचा मुलगा म्हणून आणला का या बैलात काय विशेष आहे, वेगळं आहे? बैल चांगला आहे म्हणून मी आणलं। चांगलं म्हणजे काय? त्यात बैल वासर चांगले पडते ते, त्यामुळे आणते। पडलेल्या वासरांची विक्री व्यवहार झालेले कधी ऐकलेत का तुम्ही? ऐकले खरं, पण तेवढं लई आकडलं नाही, थोडं थोडं ऐकले। 1-1.5 लाखाला गेल्याचे 1 वर्षातलं वासरू। म्हणजे वर्षाचं वासरू तुमच्या बैलाचं पाहुण्याच्या 1 लाख रुपयेपर्यंत गेलंय? होय। तुमच्या पाहुण्याचं नाव काय? अप्पासाहेब बिराजदार। त्यांचं गाव कोणतं? सिद्धापूरच। त्यांच्याकडे किती वर्ष होता बैल? ती काय तर 10-15 वर्ष होती ती। बैल दिसायला कसा होता? ती कलर वगैरे कसा होता? कलर कोसा, बैल खिलारी होता। शांत होता का रागीट होता? नाही, रागीट होता बैल। रागीट असल्यावर काय फायदा आहे मामा? रागीट असल्यावर जनावर ही ती रागीट जनावर चांगला ही खिलार असते तो, ती मध्यम असेल म्हणजे झपट काय ते बैल बरोबर होत नाहीत, वासर बी चांगलं पडत नाही, ती बी पाळून बघितली आम्ही। तुम्ही सर्व केले ते शांत स्वभावच पण पाळले आणि कडक पण पाळले? होय। त्याची वासर त्या तुमच्या पाहुण्याच्या बैलाची किंवा अप्पासाहेब बिराजदार तुम्ही जे नाव घेतलं तर त्याची वासर पळायला शर्यतीला जात होती का? पळायला जात होती, आणि काय सगळ्या जत्रेला त्याला मिरवून काढून आणलं आम्ही, सगळं केलं त्याला। त्या बैलाला माप किती होतं मामा, म्हणजे उंची मध्यम होती का बारीक होती का मोठा होता? मोठा बैल होता। तेव्हा तो बैल असताना तुमच्या पाहुण्याचा जो नानाप्पा बिराजदार किंवा अप्पासाहेब बिराजदार म्हणताय, तर त्या बैलाच्या पोटचं एखादं वासरू सिद्धापूर गावात विकलेलं तुम्हाला आठवतंय का? आहे ते। त्या वासराबद्दल जरा माहिती सांगा थोडी। ती वासराबद्दल वासर त्यांनी काय तर 50 का 60 हजार घेतला होता, त्यांनी लगे विकला, घेऊन विकला ती। ती काय त्याचा लई त्यांची बैलाच्या खोंडाची काय आम्ही बघितलंच नाही। परगावचा गेलेली चांगली होती, त्याचा बैल एक ह्याला लिंबून लेखलं होतं आणि सलगर लेख दिलं होतं वासरू, त्याचा प्रचार लई झाला तेव्हा। त्या बैलाचा प्रचार भरपूर झाला? हां। म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं आणि अनुभवलं? होय। तर त्या बैलाच्या ह्या त्या बैलाच्या पोटचाच हा बैल का? हा हा, त्या बैलाचाच पोटचा आहे। या बैल त्यांचा घरचा का यांनी विकत घेतला? नाही, घरचा आहे, बाबूसाहेब राजपूत त्यांची घरचा आहे। गाई आणलो होतं आमच्या बैल आमच्या पाहुण्याच्या बैलाकडं, ती बैल दाखवून त्यांनी वासरू चांगलं पडले।
बाबूसिंग राजपूत मामा यांना कधीपासून तुम्ही ओळखता? आम्ही पूर्वीपासून आम्ही त्यांची घसाटच आहे हो। तुमची घसट आहे त्या अर्थी तुम्ही सुरुवातीपासून हा बैल बघताय? होय। त्यांच्या घरी जन्मलेला? होय। तर बैलात लहानपणापासून आतापर्यंत बदल दिसतोय ना? बदलायचे एकदा बदल म्हणजे पहिलं नवीन असताना कसं होते म्हातारा असेल वडदार होतायची। मग आता या वयात बैलाला तरतरी काटकपणा राग आहे का? आहे की राग आहे, अजून राग आहे ती त्याचं त्या बैलाचं जे वडील सुद्धा लई रागानं गेलो जेलसलची मेला ती बैल। अशी रागीट बैल तुम्ही कधी बाहेरची बैल बघायला गेला होता का तुमच्या तरुण वयात? असली काय आम्ही बघितलंच नाही, हीच बैल बघितली। तुम्हाला बाहेर जायची काय वेळ आली नाही? काय आमचं घरचं बैल होते, आमचं पाहुण्याची कशाला आम्ही बघायला जायचं ती। आता ही एक बैल आता आम्हाला काय चांगलं दिसायला लागला। तुमच्या पाहुण्याच्या घरचा बैल म्हणजे नानासाहेब बिराजदार आप्पासाहेब बिराजदार यांचा बैलच तुमच्या मनात पूर्ण बसलेला? होय। तुम्हालाच पटत होता का सर्वांना गावात पटत होतं? पर गाव पडत होतं, आमच्या गावात बी पडत होतं, पर कुठली सांगोळपासून गोरं येत होती त्याला। बाबूसिंग मामाबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? त्यांचा जीवन प्रवास म्हणजे ते लहानपणापासून तुम्ही त्यांना ओळखताय, होय, त्यांचं आयुष्य कसं त्यांनी घालवलं किंवा बैलाची सुरुवात त्यांच्या घरी कशी झाली? ठीक म्हणजे पहिला त्यांनी गुरं त्यांनी बी चांगलं पाळत होता, त्यांनी बी आता घरात एक गाई त्यांनी चांगली पाळल्यावर त्याला एक वासर पडलं आमच्या पाहुण्याच्या बैलाला बांधून आणल्यावर, मग त्याला बी नाद पडला चांगलं बाळा म्हणून त्यांनी पाळले ते आता वासरू। त्यांच्या घरच्या गाईला जन्मलेलं? हा घरच्या गाईचं जन्मलेलं आहे। कलर कोणता आहे बैलाचा मामा? कलर तो जरा कोसत होता, आता जरा कोसं झाले, लई दुःख कोसं झाले। कोसा कलर चांगला का दुसरा कलर चांगला? कोसा चांगला। का चांगला कोसा? कोसा म्हणजे महाराष्ट्रात कोसं मागतात सगळी बरं। महाराष्ट्रातच मागतात का इतर कुठे मागतात? नाही नाही महाराष्ट्रात, कर्नाटकात पांढरं मागतात ती बी आम्ही चौकस केलो। बर बर। मग आम्ही म्हणलो ती कोसं का येत नाही, आमच्याकडे चालत नाही म्हणजे, चालत नाही म्हणल्यावर मग आम्ही काय बोलवतो त्यांना। बरोबर। तुमच्याकडे तुम्ही तरुण वयात तुमच्याकडे गया असताना कर्नाटकमधून किंवा महाराष्ट्रमधून घेणारी माणसं येत होती का? येत होती, मस्त कर्नाटकची येत होती, महाराष्ट्र येत होती, सगळीच येत होती। आता या सध्याच्या घडीला कधी ऐकलंय का? आता काय जनावरचं कमी झाले ते कुठं तर आम्ही आता बाजार बी जात नाही, जत्रा बी जात नाही, आता काय आम्ही घरीच बसतो। असंच कोणा तुमच्यासारखी ऐकलं तर सांगितलं तर ऐकायचं हे बैल चांगलं आहे बाबा, इथं एक बैल आहे असं म्हणतायचे। पहिला जत्रा पिसर फिरत होतो सगळे, खिलार कोणते आहे ही कसली आहे ती सगळं आम्हाला कळत होती। अजून काय फायदा मामा खिलारचा? खिलारचा फायदाच काय, पूर्वीपासून फायदाच आहे, आता जनावर लई कमी झाले ते, त्यामुळं जनावरावर कोण बांध नाही, नाद असणारच बांधतायचे। त्यावर तुमचं काय मत आहे, कमी झालेली संख्या वाढावी का नाही? वाढवलं पाहिजे की खरं, पण आता वाढवत नाही ते असं आहे का नाही? नाही वाढले तर काय होईल? नाही वाढली तर मग त्यांची काय बरोबर होत नाही की कुणाची नाद असते त्यांनी वाढवत त्याची, कुणाला नाद नाही ती वाढतच नाही की जनावर कोण पाळावा कोण नाही असलं चला कळते हो। तुमच्या गावात आता जनावर सांभाळणारी किंवा तुमच्या शेजारच्या गावात जनावर किंवा ही खिलार सांभाळणारी माणसं आहेत का? आहे ते खरं, पण तसं लई पहिले नाही ते, आता थोडी बहुत। तुमच्या शेजारी आसपास किंवा तांडोर गावात सिद्धापूर गावात ज्यांना पारक आहे किंवा ज्यांच्याकडे खिलार तुम्हाला बघायला मिळतील अजून असे काही शेतकरी सांगू शकाल का त्यांची नावं? आहे। हा तांडोर गावात कोण आहे? तांडोर गावात भारत मळगे आणि हे आपला राजपूत बाबूसाहेब राजपूत हे दोघं तर आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे, पहिल्यापासून आमचं त्यांचं ओळखच आहे, त्यांनी अजूनही ती पाळल्याची। म्हणजे पहिली कशी होती त्यांच्याकडे आता तशीच आहेत का? हां पहिल्यापासून ती तशीच आहेत दोघी, बाकीची काय आम्ही बघितलं नाही काय केलं नाही, ती दोघं तर आम्हाला कसं कवा पळ कळते तेव्हापासून आम्ही बघत असतो, चांगली गोरंच बांधायची जनावर बांधायचे। भारत मळगे मामाना कधीपासून ओळखतं? हे पूर्वीपासून नाही, त्यांनी मी जवळ आहे शेजारी आहे, मी लांब असलं तर कसं शेजारीच आहे।
त्यांचा नाद कसा आहे? त्यांचं नाद एक नंबर आहे. त्यांनी पहिल्यापासून ते गुरावरच आहेत. चांगलं खोंडा आणायचं, खायचा चांगलं गज हे गय आणायचं, चांगल्यापासून पूर्वीपासून त्यांची आहे. त्याच्या वडिलापासून आहे. आता ते भारत मळग्याच्या वडिलापासून आहे. भारत मळग्यांच्या वडिलांना ओळखता का? ओळखतो. त्यांचा पण नाद होता का त्यावेळेला? हां, त्यांनी पोरासनीला सगळं नाद टाकले. म्हणजे तुम्ही त्यांचा जीवनक्रम किंवा जीवन प्रवास तुम्ही बघितलाय? बघितलंय सारखं. आवड निवड पूर्वीची बघितली. मग तीच जर सध्या टिकली तर किंवा टिकवली तर काय बदल होईल? टिकवलं काय कर, पण आता त्यांचे मुलं काय करतात कोणाचं? अजून भारत मळगे अजून टिकवले. त्याचे मुलं आता फुडलं काय सांगायचं आम्ही? तुमचं काय मत आहे, टिकवाव का? टिकवायला पाहिजे. हे काय आहे की टिकलं तर आपल्याला सुख होते. शेतीसाठी या किल्लारचा कसा वापर होतोय थोडक्यात जरा सांगा. शेतीसाठी म्हणजे शेती तर जनावर चांगलं असेल म्हणजे शेती बी चांगलं, जनावर बी चांगलं राहते, सगळं त्याला व्यवस्थित करते, सगळं होते. आता काय म्हणजे नवीन पोर आले ते काय बरोबर करत नाही. त्यांनी भारत मिळेल आणि कायम जनावरचं आहे, शेतीचंच आहे. आता शेती सध्या खिलार बैलांनी केलेली चांगली का ट्रॅक्टरने केलेली चांगली? बैलांनी केलेली चांगली आहे. आता बैलाची कोण करायला लागते, ट्रॅक्टरच म्हणतात. ट्रॅक्टरने केल्यावर काय तोटा आहे? ट्रॅक्टरने केल्यावर मेहनत बरोबर होत नाही आणि पिकं चांगलं येत नाही. त्यामुळं मेहनती मी बैलाची केलेली मेहनती निराळ असते हो. मग ट्रॅक्टरची मेहनती निराळ असते, त्यामुळं ती शेताची चव जाते ट्रॅक्टरची. शी बैलाची काय होते त्याचं फुलं येते, मग ती पिकाला चांगलं पीक पिकते. म्हणजे बैलानं मेहनत चांगली होते, रान घट होत नाही. ट्रॅक्टरने रान घट होते. आणि जे मशागत म्हणतो किंवा भुसभुशीत पाना तो ट्रॅक्टरने भेटत. ट्रॅक्टरने कसं होते, भुसभुस होते की रोप बरोबर बस नाही. ती मेहनती बैलाची मेहनती कसं होते की रानाला फुलं येते, ते फुलामुळं पीक चांगलं येते. त्यामुळं आता काय करते ते सगळे ट्रॅक्टरचं म्हणतात. तर बैल पाळणारच नाहीत, कोण नाद असल्यावर एवढंच पाळतात, दुसरी कोण पाळतच नाहीत. रानाला फुलं येणं म्हणजे काय तुम्ही आता म्हणता? बैलाची मेहनतीनं ते फुलं येते. कसं म्हणजे मेहनती ट्रॅक्टरची लई खोल राहते. ही मऊ रानातलं झालेली काय होते, ते मऊ रानं सगळं फोडून पडते. ही रानाची चव जात नाही. ही वरला खाल्लं माते वर जाते, त्यामुळं ती चव राहत नाही. त्यामुळं उन्हानं खाल्लेलं रान असते एकदम हे होते, रानात चव जाते. खताबद्दल काय सांगायचं, खत कोणतं वापरावं शेतीला? खत वापरावं आपलं देशी खत वापरावं. तर देशी खत कुठं मिळायला लागले? आता सगळे सरकारी खातच आणायला लागते, ती आणायचं चवच नाही. त्यामुळं सरकारी खत वापरल्यावर उत्पन्न चांगलं मिळतं, पैसे जास्त मिळतात म्हणतात आता सध्याची पिढी. काय करायचं पैसे असून, शेतात चव चालली की? चव नक्की चालली आहे का? हो नक्की चालली आता. आणि शेणान काय होते? शेणान चव येते, रानाला हे होते चव येते. देशी खात वापरलेलं बघा आणि का आपलं सरकारी खात वापरलेलं पीक बघा कसं द्यायचं, काय फरक काय वाटतो त्यात? फरक म्हणजे पीक चांगलं येते सरकारी हे देशी खातं ना. ही तात्पुरते येते जे सरकारी खातं. पुढे भविष्यात तरुण पिढीवर किंवा पुढच्या पिढीला काय फरक पडेल का? पडते करत नाहीत की आता? देशी खात काढल्यावर पुढच्या पिढीला चांगलं होतं कर, पण करत नाही ते आता, वापरत नाही ते. ते खातच मिळत नाही म्हणतात. जे जनावर पाळलं म्हणजे खात होते कर, पण करत नाही ते. देशी खत वापरल्यानंतर पुढची पिढी जगेल. आणि जर रासायनिक खत वापरलं तर सध्याची पिढी सुद्धा नीट जगणार नाही. सध्याची पिढी आताच निमार्थ गेल्याचे पीक, त्याच कसं जगायचं? मग पीक गेलं म्हणजे माणूस गेला. माणूसच गेल्याची मग काय राहते?
शेतच चव गेल्यावर माणूस कसं राहतो, काय त्याचं काय पिकते? माणसाचं आयुष्य शरीर हे सर्व काळ्यावरती अवलंबून, काळ्यावरती, काळे आणि खिलार खिलार. तरी जगात सर्वश्रेष्ठ काम किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोणाला म्हटलं जातं, कोणत्या कामाला म्हटलं जातं? शेतकऱ्यालाच म्हणते, ते श्रेष्ठ म्हणजे शेतकरी, म्हणजे प्रथम शेतकरी. हा, पहिला काय म्हणतो ती कनिष्ठ नोकरी उत्तम शेती म्हणतो ती. कनिष्ठ नोकरी उत्तम शेती पूर्वी म्हणायची, पूर्वीपासून उत्तमच आहे शेती. आता कळणार कळत नाहीत, आता नोकरीच म्हणते ती. म्हणजे पूर्वीचा बदल किंवा पूर्वीची जी गोष्टी आहेत त्या आता सध्या चालू राहिल्या तर पुढची पिढी जगणार. हा, पुढची पिढी राहणार, सध्याची पिढी सुद्धा नीट जगणार. जर रासायनिक खत वापरलं, जर गडबड केली किंवा यांत्रिकरण मधून ट्रॅक्टर वगैरे वापर केला शेतीसाठी, तर सध्याच्या पिढीचं सुद्धा वय तुमच्या वयाच्या निम्मत सुद्धा राहणार नाही. राहत नाही, राहत नाही. आता 50 वर्ष जायचं, 40 वर्ष चालते आता वय. आता खिलार गाईच्या दूध आणि तुपाबद्दल काय सांगता येईल मामा तुम्हाला? तूप, खिलार गाईचं दूध चांगलं असते, तूप चांगलं असते. की आता मिळत नाही ते, आता कोण कोण तर एक पाळणार त्यांच्या घरातच त्यांना पुरत नाही. पहिलं काय होती, सगळीकडे खिलार गाई असत होती, त्यांनी तूप पीप कोणावर बी देत होती. आता कुठं मिळायचे? म्हणजे आता सध्या घरात सुद्धा नीट वैयक्तिक नाही प्रत्येक. नाही नाही नाही, पूर्वी प्रत्येकाच्या घरात मिळायचं. मिळत काय तेव्हा तूप, मग जरा तूप आहे का तुमच्या घरात? म्हणजे कोळव कोळव तूप देत होती. आता तुमच्या घरात ह्याला देवाला जर तूप पाहिजे म्हणलं तर आमच्यात नाही रे बाबा म्हणते. ते जनावरचं पालन नाही, ते कुठला आणावं त्यांनी तूप. त्या तूप मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, कसे प्रयत्न केले पाहिजे? जनावर पाळायला पाहिजे, चांगलं गोरं पाळायचं, तूप निघते, आपलं खायला दूध मिळते, सगळं मिळते. आता जात चांगली गोरं चाळ पाळलं म्हणजे त्याला पाळणार कोण नाही. आता या वेळेला गाई दूध किती देत होत्या? गाई दूध काय मस्त, 8 शेरी दूध, 3 शेर, 3 बापटी असं दूध देत होते चौघावर. आता किती बी घातलं तर 5 लिटर 4 लिटरच्या आत खा पैसे. 1 शेर किती लिटर असायचं मामा? ती काय तर 2 लिटर 3 लिटर असेल तेव्हा शेरण निघतो ती, आता लिटर आल्याची. म्हणजे आता जो सध्या बदल घडवलाय, जो बदल घडलाय, तर याचा किती टक्के फायदा आणि किती टक्के तोटा आहे? कसाच फायदा आहे, काय फायदा आहे याच्याचा? आणायचा घालायचा, आणायचा घालायचा, हेच फायदा. पहिलं काय वाटत नव्हतं, पहिलं आणि काहीच राहिलं नाही. आता म्हणजे पहिल्या अन्नधान्यात जी चव होती ती आता ही अन्नधान्यात चव नाही, काहीच चव नाही. आता आता गहू पेरते, ते गव्हाचा काही नाही. पहिला काय आम्ही कोरडवाई गहू पेरत होतो, एक चपाती खायला म्हणते, एक तूप खाल्ल्यावर होत होता. बाकी अजून इतर ज्वारी, ज्वारी तर एक नंबर होती. आता ज्वारी काय चव नाही, कशाच अन्नात चवच नाही. आता तरी पण आता तरुण पिढीची, म्हणजे आता ह्या सध्या शरीर असे घट आणि जाड का दिसतात मग? हो का पोकळ, त्याचं काय माती आहे का मासकंड? व पोकळ खा ही काय? आता कोण ताकदो नाही, पहिला कुस्ती खेळत होती आणि काही पोतं उचलत होती. आता कोण उचलले ते पोत? 50 पोती चुंगडं उचलत नाही त्याचा. आमच्या वेळेला याला क्विंटलच्या वर ज्वारी असायची, आम्ही एक गाडी भरत होतो 5-5 पोती. तुम्ही स्वतः जी कामं केलीत? स्वतः मी काय केलो, दुसऱ्याचं काय सांगायचं मी केलो. बैलावर काम केलं का कधी? म्हणजे बैलाचं मला करमत नव्हता, कायम बैल चांगलं बैल पाळायचं आणि. तेव्हा गाई किती होत्या तुमच्याकडं? तेव्हा 4-5 गाया होती. तेव्हा गाय 4-5 गाईचा म्हैस एक होता, शेरडं 10-12 शेरडं होती. कायम आमच्या घरात काय कधी मी मोडलंच नाही. शेळीचा फायदा आहे का शेतकऱ्याला? शेळीचा फायदा आहे शेतकऱ्याला. कसा? शेळीचा आता फायदा आहे, पहिला फायदा नव्हता.
आता कसा फायदा आहे? आता म्हणजे बघा, ही टोटल महाग त्याची नाही बोकरं पिकडं पिली. पहिला मी 5 रुपयाला पिली दिलो होतो, आता ती 5 रुपयाची 5,000 एक ते. आता बाकी अजून काय फायदा शेळीचा शेतकऱ्यांना? ही आपलं खात मिळत त्याचं, आणि पिली एक त्याचे 5,000-6,000 असं. पहिलं काय 500-200 रुपयाला एक पिली होत. आणि दूध? दूध काय माती पडतो ती, दुधाचा बी फायदा आहे, सगळा फायदा होता शेळीची. आता कोण पाळले ते 2-2 पाळते ते तेवढंच घरापासून खायला दूध ही असते. त्या वेळेला सुख समाधान होतं ना, चांगलं चव काय वाटत नव्हतं. आता लय हागोरी चालायची, एवढं पिकून बी हागोरीच आहे. धाव 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 करायचं, वसवस मनाला शांतता नाही, मनाला शांतता नाही, सुख नाही, समाधान नाही, समाधानच नाही. आता किती आलं तर आलं तर पैसा आलं तर कुठं जायचं कुठं न्यायचं काय, आणि कर्जच आहे. म्हणजे पूर्वीची पद्धत जर आता वापरली तर सुख समाधान शांती मिळेल? मिळते की तसं वापरत नाही आता. आताच्या पद्धतीने सुख समाधान शांती हरवलेली आहे. पहिल्यापासून ती चांगलं कोण करते त्याला त्यांनी बरोबर राहायचे. याचा काय ते काय निवळ बा हे झाले ते. मामा बरीच माहिती तुम्ही सांगितली आम्हाला. आणि जुनी पद्धत नवी पद्धत, ट्रॅक्टरने शेती करणे, बैलाने शेती करणे, शेण वापरून शेती केल्यावर काय होतंय, रासायनिक खत वापरून शेती केल्यावर काय होतंय, याबद्दल तुम्ही या नादखोळा परिवारासोबत चर्चा केली. त्याबद्दल तुमचा मनापासून मी आभारी आहे. धन्यवाद. तुमच्यासारखी जी मंडळी आता जुनी आमच्या समोर आहेत, यांचं भाग्य आहे किंवा तुमची ना आमची आता ओळख झाली, किंवा आम्ही तुम्हाला ओळखतो किंवा तुमच्या जुन्या कार्याला आम्ही ओळखतो, ते कार्य आता आम्ही सध्या तरुण पिढीने केलं पाहिजे. करा की नमस्कार. आणि केल्यानंतर पुढची पिढी आमची सुद्धा सुखाने जगेल, समाधानाने राहील. हे तुमच्या चर्चेतून आम्हाला समजलं. आणि तुम्ही तुमची किलार कालवडी नादखोळा देखणी अतिशय काटकांचे पळ की बाबूसिंग राजपूत तुमचे मित्र जुने, तर त्यांचं कार्य, त्यांचं संगोपन किंवा त्यांची ओळख आहे तुम्हाला, किंवा त्यांच्याकडे असणारा बैल तुमच्या पाहुण्यांचा म्हणजे नानासाहेब बिराजदार, आप्पासाहेब बिराजदार यांच्या बैलाचा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर तुमच्या ठिकाणीच तुमच्या भागात आणि तुमच्या जवळ या सगळ्या सोन्यासारख्या गोष्टी होत्या आहेत हे तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं आता सध्या आम्हाला आम्ही माहीत करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. तर तुमच्या बोलण्यातून, तुमच्या सांगण्यातून या बैलाची चव, या मालकाची चव, या गावची चव किंवा जुन्या कामाची चव हे आम्हाला आता समजले. तर त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. आणि मामा, यापुढे आम्ही कुठं चुकत असेल किंवा आम्हाला काही गोष्टी कमी पडत असतील तर तुम्ही वरचेवर सांगत चला. ज्या वेळेला आम्ही तुम्ही एखादी गोष्ट नडेल किंवा एखादा प्रश्न पडेल तर त्यावेळेला तुमचा सहवास आम्हाला खूप महत्वाचा आहे, किंवा तुम्ही जुनी माणसं परमेश्वरासारखी देवासारखी आता सध्या आहात हे जगाला कळलं पाहिजे. मी सुद्धा सांगतोय की जुनी माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आपल्या पुढच्या 10 पिढीचा अर्थ कळणार आहे. जर ह्या माणसांची जव नाही कळली जुन्या तर पुढच्या 10 पिढीचं नव्हं तर आता सध्या काय जगतोय, कसं जगतोय, कशासाठी जगतोय याचा अर्थ सुद्धा समजणार नाही. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे. धन्यवाद मामा. धन्यवाद.